अखेर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे. याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि यूपीएच्या यशवंत सिन्हा यांच्यामध्ये थेट लढत होणार होती. यासाठी सोमवारी पार पडलेल्या मतदानामध्ये रेकॉर्ड 99% मतदान झाले. तिसऱ्या फेरी अखेरपर्यंत द्रौपदी मुर्मू यांना 2161 मते मिळाली, ज्याचे मूल्य 577,777 एवढे आहे. तर यशवंत सिन्हा यांना 1058 मते मिळाली. या मतांचे मूल्य 261,052 एवढे आहे. म्हणजेच तिसऱ्या फेरीपर्यंत वैध मतांपैकी 50%पेक्षाही जास्तची मते ही द्रौपदी मुर्मू यांना मिळाली. यामध्ये देशातील यूपीएच्या 17 खासदारांची मते ही एनडीएच्या मुर्मू यांना मिळाली, तर महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतेही फुटली. परिणामी मुर्मू यांचा शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि विजयी झाल्या. द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजातील पहिल्याच राष्ट्रपती असून भारताच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या प्रतिभा देवी पाटील यांच्यानंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा ट्रेंड इन सागर या यूट्यूब चॅनलला.